11 जून 2024 रोजी शिवसेनेमधल्या नागपूर शिष्टमंडळातर्फे शिवसेना शहर संघटक नरेशभाऊ मोहडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मध्य नागपूर उपविभाग प्रमुख श्री हर्षद काटवे यांच्या नेतृत्वात डागा शासकीय रुग्णालयाचे कार्यवाह प्रमुख डॉक्टर श्री चाचेरकर यांना डागा रुग्णालय परिसरातल्या पार्किंग कर्मचाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांकडून चालू असलेली आर्थिक पिळवणूक, जसे प्रत्येक वाहनामागे 10 रुपयाऐवजी 50 रुपये अशा अवाढव्य अतिरिक्त शुल्क वसुलीबाबत आणि याला विरोध करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर पार्किंगच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात असणारी गुंडगिरी व रात्रीच्या अंधारात पार्किंग टेबलवर कर्मचाऱ्यांकडून तयार करण्यात येणारा मिनी बार या अशा अनेक गंभीर विषयाबाबत निवेदन देऊन डागा शासकीय रुग्णालय परिसरात सुरू असलेली अवैध पार्किंग मेल मृगल रुग्णालयाप्रमाणे लवकरात लवकर बंद करून त्या ठिकाणी 2 सुरक्षारक्षक नियुक्त करून नागरिकांनी पांढरा चुना मारलेल्या ठिकाणीच वाहने उभी करण्याची सूचना लोकांना द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर श्री चाचेरकर यांनी सुद्धा निवेदनातील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करिता 7 दिवसाचा वेळ मागून पार्किंग कंत्राट अलॉटेड करणाऱ्या अधिकाऱ्यांना पार्किंग मध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत अवगत केले जाऊन पार्किंगचे कंत्राट रद्द करण्याबाबत पत्रव्यवहार केले जाईल असे आश्वासन दिले गेले. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात मध्य नागपूर विभाग प्रमुख श्री धीरज काटे, उपविभाग प्रमुख लेखस पराते, अभिजित दारलिंगे, तुषार पिल्लू पांडे, आकाश अडाळकर, शुभम येवलेकर, अथकेत बावणे, तुषार निनावे सह अनेक शिष्यलोक उपस्थित होते. घेतली सर. ओके सर, आपको लग रहा होगा इसका सर कि ये आपन डेकोरेशन दे रहे तो शांत हो गए, ये ऐसे लोग नहीं है, रिसीव समाज का करण वाले लोग हैं. ये आता आपला डेप्युटेशन एक वर्ष लोकांना सांगते आम्ही बोलून घेतो. एखाद्या वेळेस गेले तुम्हाला कोणी फोन केला तर तिथे ते लागतं पण आवाज नाही नंबर. 1833 नंबर.